जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो आता बहुसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी लागणाऱ्या खतांना 100% अनुदान देण्यात येणार आहे। याच्या संदर्भातील माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावं, मनरेगाच्या अंतर्गत निकषात पात्र न होणारे जे शेतकरी आहेत यांना फळबागेसाठी अनुदान मिळावं, यासाठी राज्यामध्ये बहुसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना 6 जुलै 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीनधारक असलेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 15 प्रकारच्या फळबागांच्या लागवडीसाठी 100% अनुदान दिलं जातं। ज्याच्यामध्ये खड्डे खोदणं, कलमाची लागवड करणं, नांग्या भरणं किंवा ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणं अशा प्रकारच्या कामासाठी 100% अनुदान दिलं जातं। आणि मित्रांनो, याच योजनेच्या इस्टिमेटनुसार याच्यामध्ये रासायनिक खताचा खर्च जो आहे तो खर्च वगळून ती इस्टिमेट भरली जातात आणि त्याच्यानुसार हे अनुदान दिलं जातं। मित्रांनो, बहुसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये एखादा शेतकरी जर फळबाग लागवडीसाठी इच्छुक असेल तर त्याला फळबाग लागवडीचे 100% अनुदानासोबतच ठिबक सिंचन घेण्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जातं। परंतु राज्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या योजनांच्या अंतर्गत ठिबक सिंचनासाठी अनुदान दिलं जातं, त्याचे लक्षांक देखील मोठ्या प्रमाणात असतात। त्याच्यामुळे फळबाग लागवड योजनेमध्ये या ठिबक सिंचनाचा समावेश न करता या बहुसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून ठिबक सिंचनला दिलं जाणारं अनुदान वगळून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या अनुदानासोबतच रासायनिक खताच्या अनुदानाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। आणि याच्यासाठी बजेटमध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेसोबतच या रासायनिक खताचं अनुदान देखील दिलं जाणार आहे। मित्रांनो, आता याचे नवीन इस्टिमेट लवकरच दिले जातील, ज्या इस्टिमेटमध्ये रासायनिक खतासह ते अनुदान दाखवलं जाईल। आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना सुद्धा आता ठिबक सिंचनच्या ऐवजी रासायनिक खतासहचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल किंवा ठिबक सिंचनचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी हटवला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे, जेणेकरून रासायनिक खतावरती होणारा खर्च देखील शेतकऱ्यांना आता या योजनेच्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं ही योजना राबवत असताना राज्यामध्ये या योजनेची अतिशय विचित्र अशी स्थिती आहे, कारण 2019 नंतर 2020-21 मध्ये या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती। त्याच्यामुळे आता नवीन जो निधी वितरित करण्यात येतोय तो पूर्वी 2020-21 शेतकऱ्यांना दिला जातोय। आता या शेतकऱ्यांच्या निधीचं वितरण करून या योजनेसाठी जर निधीची तरतूद करायची असेल तर शासनाला या घोषणेसोबतच 100 कोटीच्या ऐवजी 200 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद करून द्यावी लागेल, तरच शेतकऱ्यांचं पूर्वीचं अनुदान आणि आता नवीन हे खात्याचं अनुदान मिळण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे बहुसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।